सद्गुरु बिल्डर्स एंड डेव्हलपर्सची भव्य दिवाळी धमाका ऑफर. आपल्या स्वप्नातील बंगला खरेदी करा आणि सोबतच किचन ट्रॉली, वॉल कॅबिनेट, सर्व रूम्स ना पीओपी सिलिंग अगदी मोफत मिळवा. 2 BHK आणि 3 BHK लक्झरियस रो बंगले उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क सद्गुरुनगर, फुलेवाडी बालिंगा मेन रोड, फुलेवाडी कोल्हापूर, 97 64 22 42 42 आणि 83 29 88 65 66. गोव्याहून मुंबईकडे निघालेली खाजगी आराम बस कोल्हापुरातील पुईखडी येथील वळणावर उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार झाले असून हा अपघात मध्यरात्री 2 सुमारात झाला. जखमींना CPR रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार खाजगी कंपनीची आराम बस गोव्यातून बुधवारी रात्री मुंबईच्या दिशेने निघाली होती. राधानगरी मार्गे खाजगी बस कोल्हापूरजवळील पुईखडी येथील वळणावर आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस उलटली. यावेळी बसमध्ये 25 प्रवासी प्रवास करत होते. उलटलेल्या बसमधील अन्य प्रवाशांना कोल्हापूर अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढलं. या अपघातात बसमधून प्रवास करणारे नीलू गौतम, रिधिमा गौतम, सार्थक गौतम या एकाच कुटुंबातील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला. कोल्हापूर अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ बचाव कार्य करत अन्य जखमींना उपचारासाठी दाखल केले. यावेळी कोल्हापूर अग्निशामक दलाचे चीफ फायर ऑफिसर रणबिशे, स्टे ऑफिसर मुल्ला खोत तांडेल चेहरे, फायरमन प्रमोद मोरे, सौरभ पाटील, चेतन जानवेकर, युवराज लाड, प्रभाकर खेबुडे, चालक अमित जाधव, योगेश जाधव, संजय पाटील आदींनी या बचाव कार्यात सहभाग नोंदवला.